शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार अनिल बोंडे यांच्या तोंडाला विद्यार्थ्यांनी फासले वंगण. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या तोंडाला वंगण फासून विद्यार्थ्यांनी केला निषेध. वरुड तालुक्यामध्ये फक्त 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ. हजारो शेतकऱ्यांच्या पोरांची सरकारने केली फसवणूक. तीव्र दुष्काळात विद्यार्थ्यांशी छळ करून खोटी प्रसिद्धी करणारे आमदार बोंडे विरोधात तीव्र संताप. स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख ऋषिकेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी केले आंदोलन. आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पोलिसांनी केली अटक. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख सागर राऊत, पवन ठाकरे, कपिल परिहार, सचिन डोके, गौरव कानडे, किशोर घाटे घाटोळे इत्यादी कार्यकर्ता समवेत विद्यार्थी कार्यकर्ता समवेत महात्मा फुले महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्य सरकारने गेल्या 15 दिवसा अगोदर संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला, पण तो निर्णय अद्यापही विद्यार्थ्यांच्या अंमलबजावणीमध्ये आलेला नाही. आणि प्रसिद्धीच्या हवासापोटी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याकरता, विद्यार्थ्यांना फसवणूक करण्याकरता या भाजप सरकारने किंवा येथील प्रस्थापित आमदारांनी विद्यार्थ्यांची सहानुभूती मिळवण्याकरिता या महाविद्यालयाच्या फसवणुकीकरता महात्मा फुले महाविद्यालय वरुड येथील महाविद्यालयासमोर की संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी झाल्याबद्दल राज्य सरकारचे हार्दिक अभिनंदन या शब्दात टिप्पणी दिली, या शब्दात फ्लेक्स लावले, म्हणजेच विद्यार्थ्यांसोबत सर्रास विश्वासघात येथील प्रस्थापित आमदारांनी केलेला आहे. म्हणून आमची या राज्य सरकारला विनंती आहे की या वरुड तालुक्यातून आम्ही राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो आणि ताबडतोब प्रस्थापित राज्य सरकारने, प्रस्थापित आमदारांनी या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन या संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क बोलल्याप्रमाणे माफ करावी आणि घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क त्यांच्या खात्यावर परत करावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना तथा स्वाभिमानी विद्यार्थी संघटना या देशातील शेतकऱ्याच्या असंतोषाचे जनक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही एवढीच.